महाराष्ट्र राज्यातील सांगोला तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो या भागातील जनतेने अनेक समस्यांचा सामना केला आहे स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील स्वर्गीय आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांनी या तालुक्याला दिशा देऊन तालुक्यातील विकासासाठी महत्त्वाचं योगदान दिलं आहे मात्र सांगोला तालुक्यातील जनतेने शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्ष सोडून दुसरा पक्ष कधी स्वीकारलाच नाही ठरलेली वाट सोडून इथली माणसं दुसऱ्या वाटेला सहसा जात नाहीत इथला मतदारसंघ स्वाभिमानी आहे असं म्हणून विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करणाऱ्या उतावीळ नेत्यांना जोरदार चपराक दिली आहे देशमुख यांची तिसरी पिढी राजकारणात काही चांगले करू पाहत आहे त्यांच्या पाठीशी सांगोला तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने आणि मतदाराने खंबीरपणे उभे राहिला पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगोला येथील स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांचा पुतळा अणावर कार्यक्रमात बोलत होते तसेच खासदार शरद पवार यांनी सांगोला तालुक्यात गणपतराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधीही उमेदवार दिला नसून त्यांना कायम राष्ट्रवादीने सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि सांगोल्यातील जनतेने देखील त्यांना निवडून दिले स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या पुतळ्या अनावरण कार्यक्रमात खासदार शरद पवार यांनी देशमुख कुटुंबांची आणि डॉक्टर बंधूंची सु स्तुती केल्याने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत त्यातूनच या कार्यक्रमामध्ये त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याचं दिसून आलंय कारण येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनेक वेगवेगळ्या पक्षातून गुडघ्याला बाशिंग बांधले मात्र खासदार शरद पवार यांनी सांगोल्यातील जनता ही फक्त काँग्रेस आणि शेकापला जनाधार देते असं सांगून याची आवाज काढून घेतलाय याचा अर्थ राष्ट्रवादीने शेतकरी कामगार पक्षासाठी सांगोल्याचं मैदान मोकळं करून दिलंय यावरून असं दिसून येते की पुन्हा एकदा शरदचंद्रजी पवार साहेब हे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या कुटुंबासाठी मैदानात उतरणार आहे मी सांगू इच्छितो हा मतदारसंघ एक वेगळा मतदारसंघ हा एकच मतदारसंघ असा आहे तिथं एकदा सा काँग्रेस आणि नंतर शेतकरी काँग्रेस पक्ष हे जर सोडलं तर दुसरा कुठलाच पक्ष सांगता कधी स्वीकारला नाही या वैशिष्ट्य आहे एका रस्त्याने जायचं ठरवल्यानंतर वाट त्या बदलायची सवय सांगू आणणार नाही आणि ती वाट ती घालून द्यायचं ऐतिहासिक काम हे गणथांनी केलं असं म्हटलं तर त्यामध्ये अतिशय शक्य होणार नाही मला आनंद आहे की त्यांची फुलची फेरी आज त्या रस्त्याने जाते त्या फुलच्या फेरीला चांगल्या कामाला तुम्हाला सगळ्यांची शक्ती त्यांच्या पाठीशी राहून द्या एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपतो